नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे। मला थोड्या वेळापूर्वी कॉल आला आणि सांगितलं की गटकचा पेपर झालेला आहे बने सर, आणि त्यामध्ये विज्ञान फारच टफ विचारण्यात आलेला आहे, आम्हाला फार कमी क्वेश्चन त्या ठिकाणी जमलेले आहे। अकॅडमीतून कॉल आला विद्यार्थ्यांचा, मी लगेच आलो, क्वेश्चन पाहिले आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो आहे विज्ञान या विषयाचं। सो सर्वात महत्त्वाचं पहिली गोष्ट, मी तुम्हाला विश्लेषण देतो आहे, सो त्याच्यामुळं फक्त उत्तरं सांगून मोकळं करा सर, हा ॲटिट्यूड प्लीज असू देऊ नका। दुसरी महत्त्वाची गोष्ट की भरपूर जण असे विद्यार्थी असतात, त्यांचे प्रश्न परीक्षेमध्ये चुकलेले असतात, मग त्यांच्या मनाप्रमाणे मी जेव्हा उत्तर सांगत असतो त्यांच्या मनाप्रमाणे येत नाही किंवा त्यांचे लॉजिक्स चुकलेले असतात, तर माझ्यावर असं म्हणजे काही विद्यार्थी मग राग काढण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे की बाबा मीच खरा आहे या टाईपमध्ये। सो देव करो तुम्ही खरं असो, तुमचे प्रश्न जास्तीत जास्त परीक्षेमध्ये बरोबर येऊ। फक्त उद्देश हा ठेवा व्हिडिओ बघण्यामागचा की बाबा आपल्याला जास्तीत जास्त काही मिळवता येते का, म्हणजे सरांचा एक्सपिरियन्स जो आहे किंवा सरांचं नॉलेज जो आहे, सोडवण्याचा ॲटिट्यूड जो आहे, किंवा सर जे लॉजिक आणि ट्रिक्स वापरतात प्रश्नासाठी, जे मी नेहमी सांगत असतो, इथून पुढे लक्षात ठेवा तुम्ही, जेवढ्या एक्झाम होतील भविष्यामध्ये फक्त नॉलेज नाही आहे। सो जर 15 प्रश्न आयोग विचारत असेल तुम्हाला, त्यातले 5 प्रश्न तुम्हाला नॉलेज बेसवर सुटणार आहेत, 5 लॉजिक आणि 5 ट्रिक्स तुम्हाला वापराव्याच लागणार आहे, त्यासाठी पर्याय नाही आहे। सो हे आपल्याला शिकता येईल का या लेक्चरमधून, ते गेन करण्याचा प्रयत्न करा। हा पेपर म्हणजे संपलं नाही, सो किंवा माझं रणांगण जे आहे किंवा माझं एम जे आहे ते संपलेलं नाही आहे। गटकमधून जरी परीक्षा मिळाली तर विद्यार्थी तिथं थांबत नाही, सो परत एक्झाम देणार आहे, परत एक्झाम। आता काही लोक हे नॉन क्वालिफाय असतील, काही लोक क्वालिफाय असतील, क्वालिफाय झाले तरी ते थांबणार नाही आहे, आणि अनक्वालिफाय झाले किंवा नॉन क्वालिफाईड राहिले तर पुढच्या एक्झामसाठी तुम्हाला तयारी करायची आहे। सो ह्या 15 प्रश्नाच्या एक्सप्लेनेशनवरून तुम्हाला भविष्यातले कितीतरी प्रश्न सुटणार आहे। प्लीज हा ॲटिट्यूड ठेवून तुम्ही काय केलं पाहिजे त्या ठिकाणी हे पाहिलं पाहिजे। आता भरपूर विद्यार्थी आहे ज्यांनी माझं पुण्याचं सेशन पाहिलेलं नाही आहे, मी ते आपल्या ॲपवरती टाकलेलं आहे विदर्भ आयएएस अकॅडमीच्या। तुम्ही म्हणाल सर ॲपवर का टाकलं, यूट्यूबवरती का नाही टाकलं, सो त्याच्या मागचं कारण आहे, मी ते लेक्चर हे ऑफलाईन घेतलेलं होतं आणि ते शूट केलेलं होतं। सो शूट केलेल्या लेक्चरचा मेजर प्रॉब्लेम असतो की त्यामध्ये कसं असतं की बोलताना आपण काय असतो त्या ठिकाणी बेछूट बोलतो, आणि काही काही असतात पहा म्हणजे समाजकंटक, ते नेमकं काय करतात, बदनाम करण्यासाठी तेवढाच कट करतात व्हिडिओ आणि तो स्प्रेड करून टाकतात। सो आपल्याला असं होऊ द्यायचं नाही आहे। सो आपला उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त मुलं मुली ह्या एक्झाममध्ये पास झाले पाहिजे, बाकी कुठल्याही विचारधारेशी आपली बिलकुल संलग्नता नाही आहे। सर्व महापुरुषांचा, सर्व स्त्री पुरुषांचा, सर्व विद्यार्थ्यांचा आपण नेहमीच सन्मान करतो। सो त्याच्यामुळं आपण ते असं यूट्यूबवरती पब्लिक करू शकत नाही, म्हणून आपण काय केलेलं आहे ते ॲपवरती पब्लिक केलेलं आहे। सो ते नक्की लेक्चर पहा, कारण काय होतं आहे जेवढ्या एक्झाम्स होत आहेत, सो इन्क्लुडिंग राज्यसेवा मेन्स, कंबाईन मेन्स, कंबाईन प्रिलिम्स, जेवढ्या एक्झाम होत आहेत, सो त्या लेक्चर्समधले भरपूर गोष्टी विद्यार्थ्यांच्या कामी येत आहेत, जे सुरुवात करतात प्रिपरेशनसाठी। सो ज्यांनी प्रिपरेशनला फक्त सुरुवात केलेली आहे विद्यार्थ्यांनी, त्यांना भरपूर गोष्टी माहीत नसतात ह्या स्पर्धा परीक्षेच्या जगतातल्या, सो त्यांना ह्या गोष्टी आणि इव्हन म्हणजे शिक्षक पण असतात, सो ते पण सांगत नाही, त्यांना एक्झामचा बहुधा एक्सपिरियन्सच नसतो, त्यामुळे ते विद्यार्थ्यांना फक्त सिलेबस शिकवत असतात। सिलेबस शिकून काही उपयोग नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागणार आहे। गटकचा विज्ञानाचा पेपर याच वर्षी नाही, दरवर्षी अवघड सेट होतो, म्हणजे असं नाही आहे की यावर्षी काय आगडं वेगळं केलेलं आयोगाने। सो दरवर्षी फक्त कसं असते, दरवर्षी 7-8 प्रश्न तुम्ही सोडवू शकता, यावर्षी फक्त सोडवण्यासारखे प्रश्न होते 4 नाही तर 5। नॉलेज बेसनं जर गेलो म्हटलं किंवा तुम्ही जे नॉर्मली रेफरन्स 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड किंवा सचिन भस्के सरांचं पुस्तक किंवा रंजन गोळंबे सरांचं पुस्तक वाचत असाल, सो त्या आधारावरती फार कमी प्रश्न त्या ठिकाणी सुटतात, पण लॉजिक आणि ट्रिक्सचा वापर करून तुम्ही आरामात 10+ क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात। एक 3-4 क्वेश्चन आहे ज्याला तुम्ही हाते नाही लावू शकत, कारण त्यामध्ये कुठलंच लॉजिक लागत नाही। सो ते सर्वच आपण काय करणार आहो, डिस्कस करणार आहे, नॉलेज लॉजिक ट्रिक्स तिन्ही मेथडनी कशा पद्धतीनं हा पेपर सुटतो आणि उत्तर काय आहे हे देखील तुम्हाला कळणार आहे। चला तर मग चर्चा करायला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिलाच प्रश्न अतिशय सोपा आहे, जे सोपे प्रश्न आहे ते पटापट घेऊया आपण। सो त्यांनी विचारलेलं आहे किरणोत्सारिता किंवा रेडिओ ॲक्टिव्हिटी ह्या घटकाचा शोध कोणी लावलेला आहे। सो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, हेन्री बॅक्वेरल। ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हेन्री बॅक्वेरल। एक मिनिट, हे या प्रश्नाचं उत्तर आहे हेन्री बॅक्वेरलनी। बघा, रॉन्टगेन नावाचा एक शास्त्रज्ञ होता पा, ज्यांनी एक्सरेचा शोध लावला, 1896 एक्सरेचा शोध लावलेला होता रॉन्टगेन नावाच्या शास्त्रज्ञाने। सो मग त्याच पद्धतीनं आणखी काही किरणं असतात का एक्सरेसारखे, याचा शोध त्या कालखंडात हेन्री बॅक्वेरलने घ्यायला सुरुवात केली, आणि त्या कालखंडामध्ये एक ॲक्सिडेंटली त्याला काय झालेलं आहे, युरेनियमचा अभ्यास करत असताना त्याला काही किरणं त्याच्यातून बाहेर पडताना दिसले आणि त्याच वेळेस रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध लागला। ॲक्च्युली या घटनेला रेडिओ ॲक्टिव्हिटी नाव देण्याचं काम मेरी क्युरी आणि पेरी क्युरीने केलेलं आहे, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध हेन्री बॅक्वेरलने लावला याबद्दल दुमत नाही आहे। ह्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, आणि मेरी क्युरीनं काय केलेलं आहे, त्याला नाव दिलेलं आहे रेडिओ ॲक्टिव्हिटी।
त्याला नाव काय दिलंय, रेडिओ ॲक्टिव्हिटी. म्हणून ह्या तीनही शास्त्रज्ञांना मेरी क्युरी, पेरी क्युरी हे दाम्पत्य आणि हेन्री बॅकवेरल, अर्धा पुरस्कार हा हेन्री बॅकवेरलला आणि अर्धा पुरस्कार मेरी क्युरी पेरी क्युरीला मिळालेला 1903 मध्ये. सो जो फिजिक्स नावाचा विषय भौतिकशास्त्र, सो भौतिकशास्त्राचा 1903 नोबेल सो ह्या तीन शास्त्रज्ञांना मिळालं, हे दाम्पत्य मेरी क्युरी पेरी क्युरी आणि हेन्री बॅकवेरल. आणि मेरी क्युरीनं परत म्हणजे याच्यावरती रिसर्च कंटिन्यू ठेवली, तिनं रेडियमचा शोध लावला आणि रेडियमचे ॲप्लिकेशन देखील शोधून काढले. सो त्या गोष्टीसाठी तिला परत काय झालेलं आहे, सुरुवातीला रेडियममधून पडणारं किरणोत्सारिता यासाठी तिला डिव्हाइड करून काय मिळालेलं आहे, नोबेल पारितोषिक. आणि दुसऱ्यांदा रेडियमचे तिनं ॲप्लिकेशन शोधून काढले त्यासाठी तिला परत हे मिळालेलं आहे, आपलं त्याला नोबेल पारितोषिक म्हणतो आपण त्याला. सो त्याच्यामुळे लक्षात ठेवा, हे पुढच्या वेळेस विचारू शकतात तुम्हाला की असं कोणतं व्यक्तिमत्व आहे ज्याला दोनदा नोबेल पारितोषिक, असे खूप सारे आहेत, त्यापैकी मेरी क्युरी आणि पेरी क्युरी. समजा मेरी क्युरी आहे, पेरी क्युरीची नंतर डेथ झाली होती. सो हे दोन व्यक्तिमत्व, रदरफोर्डचा काही संबंध नाही, आइन्स्टाईनचा काही संबंध नाही आहे. सो हे दोन, पण ह्याच्यापैकी उत्तर जे आहे हे हेन्री बॅकवेरल, हे बुकमध्ये आलेलं आहे. बुकमध्ये ही गोष्ट जी आहे किरणोत्सारिता नावाची ही आलेली आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे ज्याचा सामान्य अभ्यास आहे त्या विद्यार्थ्यांना. रिकामी जागाचा वापर सामान्यतः वाहनाच्या मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. सो यामध्ये हा पण सोपा प्रश्न आहे, यामध्ये नॉर्मली कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरल्या जातात. काय वापरल्या जातात? कॉन्व्हेक्स लेन्सेस. आता ह्यांनी त्याला नाव दिलेलं आहे कॉन्व्हेक्स लेन्सेसला उत्तल दर्पण, कॉन्व्हेक्स लेन्सेस त्यामध्ये वापरल्या जातात. पहा, आता इथं दोन ऑप्शन आहे, म्हणजे मी हे पाहिलंच नाही, कॉन्व्हेक्स मिरर आणि प्लॅनो कॉन्व्हेक्स मिरर असे दोन ऑप्शन आहे. ॲक्च्युली सॉरी बरं का, म्हणजे मीच जेव्हा ॲनालाईज करत होतो तेव्हा हे दोन ऑप्शन पाहिले नाही, मी एकच पाहिलं कॉन्व्हेक्स लेन्सेस किंवा कॉन्व्हेक्स मिरर म्हणतात, सॉरी लेन्सेस तर येणार नाही त्याच्यामध्ये. सो मिरर, कॉन्व्हेक्स मिरर आणि प्लॅनो कॉन्व्हेक्स मिरर. सो याचं उत्तर मॅक्झिमम जे आहे, सो ते प्लॅनो कॉन्व्हेक्स मिरर असण्याचे चान्सेस जास्त आहेत. प्लॅनो कॉन्व्हेक्स मिरर म्हणजे काय, कॉन्व्हेक्स मिरर का वापरतात, कारण ह्याच्यामुळं तुमची जी प्रतिमा आहे, कॉन्व्हेक्स मिरर जे असतात याच्यामध्ये प्रतिमा ही तुमची काय पाहायला मिळते तुम्हाला, म्हणजे आपण त्याला इरेक्टेड म्हणतो, म्हणजे इरेक्टेड म्हणजे काय, उभी उभी पाहायला मिळते. म्हणजे पाठीमागून जर वाहनं येत असतील तर ते तुम्हाला उलटे दिसणार नाही, जसं कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह मिररमध्ये उलटे दिसतात तसं ह्याच्यामध्ये तुम्हाला उलटे दिसणार नाही. दुरून येणारे वाहनं हे तुम्हाला काय दिसतील, सुलट प्रतिमा म्हणतो आपण त्याला, त्या सुलटच दिसतील. आणि दुसरं म्हणजे काय आहे की हे जे मिरर असतात ते खूप मोठ्या एरियाला खूप छोट्या भागामध्ये तुम्हाला दाखवत असतात. म्हणजे पाठीमागचं जे चित्र आहे येतं लक्षामध्ये, पाठीमागं जे तुमच्या मिरर मागून येणारे वाहनं आहे येतं लक्षामध्ये. सो मोठा एरिया खूप छोट्या भागामध्ये ते कव्हर करून देतात, म्हणजे मोठ्या एरियाची ती छोटी प्रतिमा तयार करतात. त्याच्यामुळे त्या आरशावर लिहिलेलं असते की तुम्हाला जे वाहनं पाठीमागं दिसत आहेत हे दिसणाऱ्या अंतरापेक्षा जवळ असतात, म्हणजे तिथं लिहिलेलं असते तसं की जर तुम्हाला अपियर होत असतील मागच्या इमेजेस, ह्या ज्या दिसणाऱ्या इमेजेस आहे त्यापेक्षा ह्या काय असतात, तुमच्या जवळ आहे असं त्या ठिकाणी लिहिलेलं असते. कशामुळं? कारण ते जे कॉन्व्हेक्स मिरर असतात ते खूप मोठ्या भागाला खूप छोट्या भागामध्ये काय करतात, त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की त्याला मिनिमाइज करतात आणि तुम्हाला ते दाखवत असतात. म्हणून नॉर्मली काय केलं जातात, त्यामध्ये कॉन्व्हेक्स मिरर वापरल्या जातात. आता इथं ऑप्शन आहे प्लॅनो कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर, तर याचं उत्तर बरोबर असण्याचे चान्सेस प्लॅनो कॉन्व्हेक्स मिररचे काय आहे, जास्त आहे. कॉन्व्हेक्स मिरर उत्तर पाहिजे त्याचं, परंतु इथं प्लॅनो कॉन्व्हेक्स मिरर दिलेलं आहे जे सपाट असतात त्या ठिकाणी. सो त्याच्यामुळं आपण त्याचं उत्तर काय मारूया, प्लॅनो कॉन्व्हेक्स मिरर मारूया. येतं लक्षामध्ये? पुढे जाऊया आपण. हा पण एक फारच सोप्या क्वालिटीचा प्रश्न होता ज्याचा अभ्यास आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, त्याला हा प्रश्न त्या ठिकाणी सुटणं अपेक्षित आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 73 त्यांनी विचारलेला आहे की एनर्जी इक्विवॅलंट ऑफ मास 1U असं दिलेलं आहे, इज दिलेलं आहे आणि खाली चार ऑप्शन आहे. आता हा थोडासा टफ कॅटेगरीतला प्रश्न होता. पहा, आता सर्वात पहिल्यांदा वन ॲटॉमिक युनिट म्हणजे काय असते ते AMU किंवा ह्याला डाल्टन पण म्हटलं जाते. बघा, मी तुम्हाला बेसिक संकल्पना समजावून सांगतो. जर तुम्ही केमिस्ट्रीतली ही खूपच बेसिक संकल्पना आहे, मोल, मॉलिक्युलर, मोलार मास, मॉलिक्युलर वेट ह्या ज्या संकल्पना आहे, सो त्याच्याशी रिलेटेड फार एक सोपी संकल्पना आहे. म्हणजे तुम्ही जर दुकानात गेले आणि दुकानात म्हटले की मला साखर द्या, तर दुकानदार काय करतो, साखर आणतो आणि विचारतो किती किलो पाहिजे. तुम्ही म्हणता 2 किलो पाहिजे आहे, मग तो काय करतो, त्याच्याकडे असं वेईंग मशीन असते त्यामध्ये तो 2 किलो साखर देतो. रवा मागायला गेले, मीठ मागायला गेले, सो याच पद्धतीनं तुम्ही तोल भाव करून काय करत असता, त्याच्याकडून साखर घेता. ते सोनं मागायला गेले तर तुम्ही ते ग्रॅममध्ये मोजता, त्याच्याकडे ग्रॅममध्ये मोजणारं काय असते, त्या ठिकाणी वेईंग मशीन असते, ती ग्रॅममध्ये मागत असता. येतं लक्षामध्ये? किंवा तोळ्या या स्वरूपामध्ये 10 ग्रॅमचा 1 तोळा ह्या स्वरूपामध्ये मागता. पण जे अणू असतात ते खूपच लहान असतात, त्याला कसं मोजायचं? मग त्याला मोजण्याचं युनिट जे आहे
ते सर्वात पहिल्यांदा डाल्टन यांनी शोधून काढलं. त्याने सर्वात पहिल्यांदा कोणी शोधून काढलं? ते डाल्टन यांनी. म्हणून त्याला सुरुवातीला एक डाल्टन म्हटलं जायचं. म्हणजे जे आपण म्हणतो ना, एक किलो साखर द्या, एक ग्रॅम सोनं द्या, तसं एक डाल्टन हे काय आहे? युनिट आहे अणुमोजण्याचं. हे काय आहे? अणुमोजण्याचं काय आहे? त्या ठिकाणी युनिट आहे. सो अणुचं ह्याच्यामुळं काय मोजलं जाते? मास मोजल्या जाते, वस्तुमान मोजलं जाते. मग त्यालाच ॲटॉमिक मास युनिट असं देखील म्हटलं जाते. त्या युनिटला नाव देण्यात आलं ॲटॉमिक मास, एक ॲटॉमिक मास युनिट. मग ते किती असते? तर 1/12 ऑफ ॲटॉमिक मास ऑफ, म्हणजे असं असते ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, कार्बनच्या ते 1/12 असते, वगैरे वगैरे. आता तो पुढचा प्रश्न आहे. आपल्याला यांनी काय विचारलेलं आहे की एक ॲटॉमिक मास युनिट आहे, त्या एक ॲटॉमिक मास युनिटमध्ये किती एनर्जी सामावलेली असते, म्हणजे किती ऊर्जा सामावलेली असते. सो ह्यानं तुम्ही काय करता? मॅटर मोजता. एक एएमयूनं काय करत असता? तुम्ही मॅटर मोजत असता. वस्तुमान जे आहे, सो प्रत्येक मॅटरला वस्तुमान आहे, सो त्यांनी तुम्ही वस्तुमान मोजता. सो ह्यांचं म्हणणं आहे की ह्या वस्तुमानाच्या घटकात किती ऊर्जा सामावलेली असते. आता आपले काहीतरी मास आहे, माझंही काहीतरी वजन आहे, माझ्यातही काहीतरी ऊर्जा आहे. माझं वजन जास्त आहे, माझ्यामध्ये ऊर्जा जास्त आहे, असं काही नसते. प्रत्येकाचं वजन जास्त असेल, त्याच्यामध्ये ऊर्जा जास्त असेल, असं काही नाही आहे. सो पॉझिटिव्ह एनर्जी खूप आहे. सो प्रत्येक मग ह्या ॲटॉमिक मास युनिटमध्ये पण काय असणार आहे? एनर्जी. मग ती कशी काढतात? तर तुम्हाला माहीत आहे ई बरोबर MC² आइन्स्टाईननं सांगितलेला फॉर्म्युला आहे. मग हे ॲटॉमिक मास युनिट जर इथं टाकलं तुम्ही, MC मध्ये जर टाकलं, त्यातून एनर्जी कॅल्क्युलेट केली, त्याला 1.6 × 10⁻¹⁹ त्या ठिकाणी हे केलं, भागितलं वगैरे वगैरे, तर तुम्हाला काय मिळते? सो मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. आणि ते किती मिळते? त्या ठिकाणी 931. आता हे सगळं करत बसायची गरज नाही आहे गणित, बरं का? आपल्याला तेवढा वेळ पण नसतो. तर तुम्हाला हे सहसा काय असलं पाहिजे? 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट त्या ठिकाणी पाठ असलं पाहिजे की एक ॲटॉमिक मास युनिट एवढ्या वस्तुमानाच्या घटकामध्ये किती ऊर्जा सामावलेली असते. सो 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी त्या ठिकाणी सामावलेली असते. आलं लक्षामध्ये? सो ऊर्जा ह्यांनी कशात एक्सप्रेस केलेली आहे? जसं मासचं आपण kg किंवा ग्रॅममध्ये एक्सप्रेस करतो, पण फारच छोटा युनिट असेल किंवा फारच छोटा आहे, सो त्याला अणु लेवलला जर जायचं असेल तर ते एक्सप्रेस करताना ॲटॉमिक मास युनिटने एक्सप्रेस करतो. तशी ऊर्जा आपण सहसा कॅलरीमध्ये किंवा जूलमध्ये एक्सप्रेस करत असतो, तसं खूप कमी लेवलला जर ऊर्जा एक्सप्रेस करायची आहे, सो ते मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट या स्वरूपामध्ये एक्सप्रेस केल्या जाते. पुढे जाऊया आपण. सो ह्या प्रश्नाचं उत्तर 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट हे असणार. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण म्हणजे एक्स्ट्रॅक्शन त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही असं विचारलेलं आहे. खालीलपैकी कोणत्या घटकाचं एक्स्ट्रॅक्शन? आता हा पण एक थोडासा टफ कॅटेगरीतला प्रश्न आहे जर सोडवायला गेले तर. पण जर तुम्हाला बेसिक नॉलेज असेल किंवा तुम्ही जर व्यवस्थित पुस्तक जेव्हा वाचलं, केमिस्ट्री हा जर टॉपिक तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यासला असेल, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की हे जे हायर मॉलिक्युल्स आहेत किंवा हायर इलिमेंट्स आहे, म्हणजे ज्यांचा ॲटॉमिक मास खूप जास्त आहे किंवा ॲटॉमिक नंबर खूप जास्त आहे, असे जे इलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये नॉर्मली तुम्हाला पाहायला मिळतात कॉपर आहे. कॉपर नंतर तुमचं AU आहे. AU म्हणजे सिल्वर असते. पहा, AU म्हणजे काय असते? सिल्वर असते. त्यानंतर AG म्हणजे तुमचं गोल्ड असते नॉर्मली. AG म्हणजे तुमचं गोल्ड आहे. त्यानंतर तुमचं प्लॅटिनम आहे. ह्या घटकांची रिॲक्टिव्हिटी जी असते, रिॲक्टिव्हिटी म्हणजे इतर घटकांसोबत रिॲक्शन पावण्याची क्षमता, ही अतिशय कमी असते. हे जे घटक आहे याची रिॲक्टिव्हिटी, म्हणजे पुढच्या परीक्षेला तुम्हाला काम येईल, मी समजावून सांगतोय. हे झालं कॉपर, झालं AU, झालं AG, झालं प्लॅटिनम झालं. या घटकांची इतरांसोबत रिॲक्शन पावण्याची क्षमता, ऑक्सिडायझिंग किंवा रिड्युसिंग कपॅबिलिटीज ज्या असतात, एक तर काय होत असते रिॲक्शन होत असताना ऑक्सिडेशन रिॲक्शन असते, किंवा मग काय असते हायड्रोजन काढून टाकणारी, तुमची हायड्रोजन काढून टाकणारी रिडक्शन नावाची प्रक्रिया असते. सो रिडक्शन असते किंवा ऑक्सिडायझेशन असते. सो ही जी प्रक्रिया आहे, हे करण्याची क्षमता ह्या घटकांची फार कमी असते. म्हणून नॉर्मली असं आहे ना की बाबा, तारेमध्ये जर तुम्ही सिल्वर वापरत असाल तर तो सर्वात बेस्ट कंडक्टर असतो. आणि ह्या घटकांचं रिॲक्शन इतर घटकांसोबत न झाल्यामुळंच, येतं लक्षात, तुम्ही जर जमिनीमध्ये उत्खनन केलं तर तुम्हाला हे घटक प्युअर फॉर्ममध्ये सहसा पाहायला मिळतात. आणि त्याच्यावर जास्त प्रोसेस करण्याची गरजही नसते. म्हणजे कोलार गोल्डफील्ड KGF, त्याच्यावर मूवी पण येतोय पा, जी कोलार गोल्डफील्ड आहे साऊथ इंडियामध्ये, कर्नाटकामध्ये, कर्नाटक आणि आंध्राच्या बॉर्डरवर आहे ती, रायलसीमाच्या बॉर्डरवरती आहे KGF माईन. सो तिथं सर्वात पहिल्यांदा तिथल्या नेटिव्ह लोकांना सोनं सापडायचं. तर ते डायरेक्ट कसं सापडायचं? चिखलामध्ये सापडायचं. चिखल धुतला की सोनं वेगळं व्हायचं, म्हणजे डायरेक्ट. मग एवढ्या प्युअर फॉर्ममध्ये सोनं जमिनीच्या खाली कसं काय सापडतंय? कारण सोनं इतर घटकांसोबत रिॲक्टच करत नाही, म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात रिॲक्ट करत नाही. म्हणून जेव्हा ते सापडतंय तेव्हा ऑलमोस्ट प्युअर फॉर्ममध्ये सापडतंय. सो प्लॅटिनम, AG, AU हे रिॲक्शनच करत नाही. आणि
दुसरे जे घटक आहे फॉर एक्झाम्पल पोटॅशियम आहे, सोडियम आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम आहे, हे जे घटक आहे एकदम सुरुवातीचे हे हायली रिॲक्टिव आहेत. मग मी इथं आर लिहितो आणि हे काय आहे, हायली रिॲक्टिव. म्हणजे ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये ऑक्सिजन आला की लगेच ऑक्सिडेशन होणार, याच्या कॉन्टॅक्टमध्ये पाणी आलं लगेच रिडक्शन वगैरे होणार त्याचं. सो ह्या घटकांचं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन कपॅबिलिटी म्हणजे रिॲक्शन पावण्याची क्षमता, रिॲक्टिव्हिटी ही प्रमाणाच्या बाहेर असते. त्याच्यामुळे ते काय होतात, कोणत्याही घटकासोबत लगेच रिॲक्शन करतात आणि रिॲक्शन केली की तुम्हाला ते वेगळे करण्यासाठी खूप जास्त त्रास घ्यावा लागतो. मग तुम्हाला ह्या कॅटेगरीवर तो प्रश्न विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोईंग मेटल कॅन नॉट बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ॲक्विअस सोल्युशन. ॲक्विअस म्हणजे पाणी, ॲक्विअस म्हणजे पाणी, म्हणजे याच्यामध्ये H2O इन्व्हॉल्व आहे, ऑफ इट्स साल्ट. साल्ट म्हणजे काय झालेलं आहे त्या मेटलनी त्या ठिकाणी. म्हणजे नॉर्मली साल्ट म्हणजे काय असतंय, बेस आहे, एक बेस आहे आणि दुसरा काय आहे, ॲसिड आहे. नॉर्मली एक बेस आहे आणि ॲसिड आहे. ह्या बेसमध्ये नॉर्मली जो मेटल आहे समजा त्यानं ॲसिडमधल्या हायड्रोजनला रिप्लेस केलं की तुम्हाला साल्ट मिळतात. म्हणजे नॉर्मली एक बेस आणि दुसरा ॲसिड. म्हणजे नॉर्मली तुम्ही जर NaCl घेतलं आणि दुसरा HCl घेतलं, त्याच्यामध्ये CLCl काय होऊन जाणार, वेगळा होऊन जाणार आणि NaH त्या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळते. म्हणजे या पद्धतीनं त्याच्यामध्ये रिॲक्शन होते. NaCl तर मीठ आहे, सॉरी. एक जर तुम्ही सोडियम घेतलं आणि जर समजा HCl ॲसिड घेतलं किंवा एखादा बेस घेतला, NaOH घेतला, समजा तुम्ही काय केला, NaOH घेतला आणि दुसरं काय केलेलं आहे, HCl घेतलं. सो याच्यापासून जे काही तयार होईल, ज्याच्यापासून म्हणजे आता समजा याच्यापासून काय तयार होईल, NaCl म्हणजे मीठ आणि H2O वेगळं होऊन जाईल. म्हणजे हे जे आहे NaOH काय आहे, बेस आहे. NaOH हा बेस आहे, एक बेस आणि एक ॲसिड. समजा HCl ॲसिड घेतला आपण, याच्यापासून काय तयार होते, हा NA काय होतो, CLला अटॅच होतो. मग त्याच्यापासून काय तयार झालं, NaCl. NaCl म्हणजे मीठ आहे. मीठ म्हणजे काय आहे, साल्ट आहे, प्लस H2O. याच्यामधून H2O तयार झालं. मग जिथं पाणी पण आहे, NaCl पण आहे, मीठ पण आहे, याला काय म्हणणार तुम्ही, ॲक्विअस सॉल्ट म्हणणार. मग हे जे ॲक्विअस सॉल्ट आहे तुमचं किंवा ॲक्विअस सोल्युशन ऑफ इट्स साल्ट, ह्याच्यामधून कोणता घटक एक्स्ट्रॅक्ट करणं लय अवघड जाते, याच्यामधून कोणता घटक एक्स्ट्रॅक्ट करणं. मग जो घटक काय करतो, म्हणजे हायली रिॲक्टिव्ह आहे, तो चांगला जाऊन चिपकणार, लवकर वेगळा होणार. हे लवकर वेगळा होणार कारण हे हायली रिॲक्टिव्ह नाही आहे. यांची रिॲक्शन झाली तरी हे त्याला असे घट्ट चिपकणार नाही, लगेच वेगळे होणार हे, कारण हे रिॲक्टिव्ह नाही आहे. हे रिॲक्टिव्ह असल्यामुळं काय होणार, मॅटरला घट्ट चिपकून बसणार, मग त्याचं एक्स्ट्रॅक्शन अवघड होऊन जाणार. म्हणून ह्याचं उत्तर काय आहे त्या ठिकाणी, हे आहे, पोटॅशियम आहे. कारण हा काय असतो, हायली रिॲक्टिव्ह. रिॲक्टिव्ह असल्यामुळं त्याची रिॲक्शन टफ होणार. टफ रिॲक्शन झाली की तो काय होणार, घट्ट चिपकणार. घट्ट चिपकला की त्याला एक्स्ट्रॅक्ट करणं अवघड जाईल. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला टेक्निकलीच यावं, 11वी 12वीमध्ये जी टेक्निकॅलिटी आहे तसंच यावं असं काही नाही आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे, लॉजिकचा वापर करायचा आहे, जे आपल्याला असणारं बेसिक नॉलेज आहे त्याचा वापर करून. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, के येणार. कॉपर नाही आहे याच्यामध्ये, Ag पण नाही आहे आणि Au पण नाही आहे. म्हणजे लॉजिकनं हा प्रश्न त्या ठिकाणी सुटतो आहे. पुढे जाऊया आपण. हे ॲल्युमिनियमचे एक महत्त्वाचे धातूक आहे. आता हाही प्रश्न फॅक्च्युअल आहे. आता तुम्ही जर नॉलेजनं सोडवायला गेले तर थोडं ज्याला माहिती आहे तो डायरेक्ट काय करणार, उत्तर क्रायोलाईट मारणार आणि मोगळं करणार. म्हणजे ज्याला माहिती आहे की बॉक्साईडपासून, क्रायोलाईटपासून, येतं लक्षामध्ये, नॉर्मली काय मिळवला जातो, ॲल्युमिनियम मिळवला जातो बॉक्साईडपासून मोठ्या प्रमाणात. 80% बॉक्साईडपासून ॲल्युमिनियम मिळवला जातो, क्रायोलाईटपासून पण ॲल्युमिनियम मिळवला जातो. पण ज्याला माहिती नाही आहे उत्तर, मग ह्या पोरांनी कसं सोडवायचं. सो इथं काय आहे, परत लॉजिकचा वापर तुम्ही करू शकता. लॉजिकचा वापर करून दोन ऑप्शन तुम्ही कटवू शकता. एक आहे हॅलाईट. हॅलाईटमधला हॅल हा जो शब्द आहे कशासाठी वापरला जातो, हा नॉर्मली क्षार किंवा मिठासाठी वापरला जातो, येतं लक्षात. मग तुम्ही हॅलोक्लाईन हा शब्द पाहिला असेल, हॅलाईट हा शब्द पाहिला. हॅलो म्हणजे क्षार ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, येतं लक्षामध्ये. समुद्राचं पाणी आहे, त्याच्यामध्ये क्षार इन्व्हॉल्व आहे, मग त्याला हॅल त्या ठिकाणी म्हणू शकता तुम्ही. हॅल हा शब्द क्षाराशी संबंधित आहे. ॲल्युमिनियमचा आणि क्षाराचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे. हॅलाईट म्हणजे काय असते, हॅलाईट म्हणजे काय असते, जे रॉक सॉल्ट असते तुमचं, ज्याला आपण शेंदेलोन पादेलोन म्हणतो. सो ते जे रॉक सॉल्ट आहे ते हॅलाईटपासून मिळवलं जाते. मग हे ऑप्शनमधून कटलं, क्षाराचा आणि ॲल्युमिनियमचा काही संबंध नाही आहे, ऑप्शनमधून कटलं. चौथा ऑप्शन आहे पहा, चाल्कोसाईट. चाल्को हा शब्द कॉपरसाठी वापरला जातो. कॉपर म्हणजे काय, तांब्यासाठी वापरला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही शब्द ऐकला असेल, चाल्कोलिथिक एज. चाल्को म्हणजे काय, कॉपर. लिथिक म्हणजे काय, दगड. त्याला ताम्रपाषाण युग म्हणतो आपण. काय म्हणतो, ताम्रपाषाण. चाल्को म्हणजे दगड, सॉरी, चाल्को म्हणजे कॉपर किंवा तांब. चाल्को ताम्र, तांब. चाल्को लिथिक, लिथ म्हणजे दगड. चाल्कोलिथिक एज, एज म्हणजे कालखंड. त्याला काय म्हणतो, ताम्रपाषाण युग म्हणतो आपण, कालखंड म्हणतो आपण त्याला. सो चाल्को म्हणजे काय, त्या ठिकाणी तांब. म्हणजे ह्याच्यापासून कॉपर मिळवलं जाणार, चार्कोलाईटपासून काय मिळवणार, कॉपर. म्हणजे हाही ऑप्शन कटला,
हाही ऑप्शन तुम्ही कटू शकता. मग याच्यामध्ये तुमचे दोनच राहिले, एक म्हणजे काय पायरोलुसाइट आणि दुसरं क्रायोलाइट, तर त्यापैकी तुम्ही एक उत्तर मारू शकता. ह्याच्यापासून मॅग्नीज मिळवल्या जाते पा MN. पायरोलुसाइटपासून काय मिळवल्या जाते, मॅग्नीज मिळवल्या जाते. ॲल्युमिनियम कशापासून मिळवतील, मग ते क्रायोलाइटपासून मिळवतात. येते लक्षामध्ये, हे त्याचं उत्तर आहे. पुढे जाऊया. ह्या मूलद्रव्याचा संच या स्तंभामध्ये मोडतो. आता पहा, मी तुम्हाला आधुनिक आवर्त सारणी शिकवली, त्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये मी तुम्हाला वेगवेगळे ब्लॉक शिकवले पहा. ह्याच्यावरती ॲपवरती घेतलेले आपण ते एस ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक, असे वेगवेगळे ब्लॉक आहेत त्याचे. आता तुम्हाला जर ते पाठ असतील ब्लॉक, तर तुम्ही डायरेक्ट ह्याचं उत्तर मारू शकता. पण जर समजा इनकेस तुम्हाला पाठ नाही आहे, जर तुम्हाला हे सगळे ब्लॉक पाठ आहे, तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, याचं उत्तर मारू शकता. हे त्याचं उत्तर आहे 4 नंबर. तुम्हाला माहीत आहे हे घटक त्याच्यामध्ये आहे, पण मी सांगतो 99.99% पोरांना हे पाठ नसणार आहे. म्हणजे जसं सायन्स खूपच स्ट्रॉंग आहे, त्यालाच हे येत असतील. मग तुम्ही इथं लॉजिकचा वापर करू शकता. लॉजिकचा कसा वापर करू शकता, तर पहा इथं तुम्हाला CA BA आणि RA, मी हे सगळं शिकवलेलं आहे बरं का, लॉजिक कसं लावायचं कॉमन. CA BA RA इथं नाही आहे हे कट, आणि इथं आहे CA BA RA, इथं पण CA BA RA आहे. मग ह्या 3 ऑप्शनमध्ये CA BA RA आलेला आहे, CA BA RA. आपल्याला डिसाईड करायचं आता की यस ब्लॉकमध्ये TA आहे, PA आहे की CA आहे. हे 3 पैकी, सॉरी NA आहे, ह्या 3 पैकी एक ठरवायचं आहे. आता CA म्हणजे तुमचं कॅल्शियम असते पहा, मग कॅल्शियमच्या सोबतच असणार ना सोडियम. नॉर्मली हे जे आहे पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम, त्याच्यानंतर मॅग्नेशियम, हे जे घटक आहेत ना, हे सगळे सोबतसोबतच असतात. हे जवळपास सारखे, म्हणजे जवळपास जवळजवळ अणुअंक असणारे घटक आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार, हे येणार. हे नाही, हे तर येणारच नाही, त्याच्यात TA येणार नाही, PA येणार नाही, दे आर हायर इलिमेंट्स. मग ते दुसऱ्या ब्लॉकमध्ये जातील. समान गुणधर्म असणारे, रासायनिक गुणधर्म असणारे घटक जवळजवळ असतात. त्यासाठी तर आवर्त सारणी तयार करण्यात आलेली आहे. आवर्त सारणीचा उद्देशच तो आहे की बाबा समान रासायनिक आणि भौतिक गुणधर्म असणाऱ्या घटकांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी त्यांना जवळजवळ प्लेस करायचं आहे. मग एकाच ब्लॉकमध्ये असतील ना सोडियम आणि कॅल्शियम किंवा पुढचे बेरिलियम वगैरे, येतं लक्षामध्ये. सो तुम्ही तसं बघू पण शकता. डायरेक्ट पाठ असलं तरी सुट्टो क्वेश्चन, किंवा डायरेक्ट तुम्ही लॉजिक पण लावू शकता आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकता. म्हणजे जसं इथं कॅल्शियम दिलेलं आहे, बेरिलियम दिलेलं आहे, RA दिलेलं आहे, मॅग्नेशियम, सोडियम, हे K म्हटलेलो आहे मी, NA म्हटलेलो आहे, MG म्हटलेलो आहे, CA, हे सगळे जवळजवळ असणार त्या ठिकाणी. सामायिक रासायनिक आणि भौतिक गुणधर्म असणारे ते घटक आहे. आता ह्या पद्धतीचे प्रश्न काय केलेले आहे थोडेसे आयोगाने, जरा जास्त विचारल्याचं तुम्हाला पाहायला मिळते. एकच मिनिट हा, तुम्हाला हे व्यवस्थित दिसते आहे का याची क्लिअरिटी? हां चला, चांगलं आहे, पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणत्या शर्तींचा संच ओबेलियाला सर्वोत्तम लागू आहे? त्यांनी कशाबद्दल विचारलंय, ओबेलियाबद्दल विचारलंय. आता हे जे प्रश्न यावर्षी विचारलेले आहेत त्यांनी, सो जे ट्रान्झॅक्शन ॲनिमल्स आणि प्लांट्स आहेत, म्हणजे एका याच्यामधून, फॉर एक्झाम्पल आता ओबेलिया कोण आहे. सो आता पहिला फायलम आहे तुमचा वनस्पतीचा, सॉरी प्राण्यांचा पहिला फायलम आहे, सो म्हणजे फायलम पोरिफेरा. या फायलमनंतर ह्याच्यापेक्षा जो ॲडव्हान्स आहे म्हणजे किंगडम ॲनिमेलिया, किंगडम ॲनिमेलिया, हे जे किंगडम ॲनिमेलिया आहे त्याच्यातले जवळपास फायलम आहेत 10 ते 11 फायलम आहेत. सो त्यापैकी सर्वात पहिला आणि प्रिमिटिव्ह असणारा फायलम आहे, येतं लक्षात, की ज्याला रेअरली आपण काय म्हणू शकतो, प्राणी म्हणू शकतो. म्हणजे याला प्राणी म्हणजे असं व्यवस्थित म्हणता पण येणार नाही की हा प्राणी आहे म्हणून. सो एकदम प्रिमिटिव्ह असणारे प्राणी हे पोरिफेरामध्ये मोडतात, एकदम सुरुवातीचे. त्याच्यानंतर आलेला फायलम आहे तो म्हणजे निडारिया. तुम्ही यूट्यूबला घेतलेला आहे फायलम निडारिया, ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स असणारे आहे. सो लक्षात ठेवा, ह्या दोघांना जोडणारा दुवा किंवा ह्याच्या मधातला जो आहे ॲनिमल, जो तुमच्या फायलम निडारियामध्ये येणार, किंवा त्याला फायलम सिलेंटराटा पण म्हणतात, ह्या दोघांच्या मधात येणारा घटक म्हणजे कोणता आहे, ओबेलिया आहे. ह्याच्या मधात येणारा तो घटक आहे. आता काय भानगड आहे, तुम्ही जर पोरिफेरा तुम्ही जर चेक केले, तर या संघात स्पॉन्जेस येतात. पहा या संघात काय येतात, स्पॉन्जेस येतात. या संघामध्ये स्पॉन्जेस असतात. स्पॉन्जेस म्हणजे काय आहे, की ते समुद्राच्या तळाशी बसलेले असतात. ते कधी मोटाईल नसतात, लोकोमोटिव्ह पण नसतात, कुठल्याच पद्धतीनं ते हालचाल करत नाही.
मोटाईल म्हणजे जागच्या जागी जसं वनस्पती मोटाईल आहेत, म्हणजे जागच्या जागीच काय करतात त्या हलतात वनस्पती, किंवा मुळांची त्यांची वाढ होते पाण्याच्या दिशेनं किंवा प्रकाशाच्या दिशेनं त्यांची वाढ होते. काही वनस्पती आहे लाजाळूसारख्या ज्याला हात लावला, सो त्याला आपण मोटाईल म्हणतो. आणि लोकोमोटिव्ह म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसरे. सो प्राण्यांचं वैशिष्ट्यच ते आहे की प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, पण हे प्राणी नाही लोकोमोटिव्ह आहे आणि नाही मोटाईल आहे, म्हणून ते प्रिमिटिव्ह आहे, म्हणून पहिल्या फायलममध्ये ते येतात पोरीफेरा. आता याच्यापेक्षा जे ॲडव्हान्स आहे याच्यामध्ये नॉर्मली स्पॉन्जेस मोडतात, ते म्हणजे त्यांच्यामध्ये थोड्याफार सिस्टीम डेव्हलप झालेल्या आहे. याला आपण प्राणीसंघात का टाकतो, कारण ह्याची डायजेस्टिव्ह सिस्टीम प्राण्यांसारखी आहे. नॉर्मली त्यांच्यामध्ये काय असतात, पहा ऑस्टिया असतात, त्यांच्या पूर्ण शरीरावरती ह्या पद्धतीनं ते स्पॉन्जेस असतात, त्यांच्या शरीरावरती छिद्र असतात, त्याला ऑस्टिया म्हणतात. आणि ह्याला वर जे मोठं छिद्र असते त्याला ऑस्क्युलम म्हणतात. ते काय करतात, पाण्यातले न्यूट्रियंट्स आतमध्ये घेतात ह्या छिद्रातून ऑस्टियामधून, आणि ऑस्क्युलममधून ते काय करत असतात, बाहेर टाकत असतात. न पचलेला भाग इथून ते बाहेर टाकत असतात. सो अशा पद्धतीनं त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम प्राण्यांसारखी आहे, म्हणून आपण त्याला प्राणीसंघात टाकलं. आणि त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे फक्त डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. त्यांच्यापेक्षा ॲडव्हान्स आहे जे तुम्हाला मोटाईल पाहायला मिळतात, लोकोमोटिव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, ते म्हणजे फायलम निडारिया तुम्हाला पाहायला मिळतात. यामध्ये स्पॉन्जेस आणि हायड्रासारखे जीव येतात, स्पॉन्जेस आणि हायड्रासारखे जीव येतात. म्हणजे स्पॉन्जेस तुम्हाला नॉर्मली ह्या पद्धतीनं पाहायला मिळतात, आणि हायड्रा जो आहे तो असा उलटा असतो. येतं लक्षामध्ये, याला काय म्हणतो नॉर्मली आपण, हायड्रा म्हणतो. हायड्रा आणि याचं जे स्ट्रक्चर असते ह्याला मेडुसा स्ट्रक्चर म्हणतात. आणि हे जे स्ट्रक्चर असते ह्याला पोलीप स्ट्रक्चर म्हणतात. उभं जे स्ट्रक्चर आहे त्याला पोलीप स्ट्रक्चर म्हटलं जातं, याला मेडुसा स्ट्रक्चर म्हटलं जाते. येतं लक्षामध्ये. सो हे तुम्हाला नॉर्मली निडारियामध्ये पाहायला भेटतात. आता ह्या दोघांमध्ये पण एक मधला जीव आहे, त्याला ओबिलिया म्हटलं जाते. तो त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला हे दिसत आहेत, म्हणजे त्यांचे जे शुंडक, याला मराठीमध्ये शुंडक म्हटलं जाते. सो ह्या प्राण्यामध्ये ओबिलियामध्ये तुम्हाला शुंडक पाहायला मिळतात. असे वेगवेगळे शुंडक पाहायला मिळतात, पण तो पोरीफेरासारखा एकाच ठिकाणी बसलेला असतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. पण ह्याला शुंडक कोणासारखे असतात, निडारियासारखे. नॉर्मली निडारिया प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, लोकोमोटिव्ह आहे. पण हा जीव जो आहे हा एकदम मधात आहे, पोरीफेरासारखा एकाच ठिकाणी बसलेला आहे, आणि ह्याच्यावरती निडारियासारखे शुंडकं पण दिलेलं आहे. सो ह्याच्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे ओबिलियाबद्दल. आता ओबिलियाबद्दल, ओबिलिया म्हणजे सर्वात पहिले तर काय, हे जीव सर्व मराईन आहे, हे ॲक्वॅटिक नाही आहे, म्हणजे गोड्या पाण्यात तुम्हाला सहसा सापडत नाहीत ते. हे काय आहे, त्या ठिकाणी मराईन आहे, म्हणजे तुम्हाला हे पाण्यामध्ये सापडतात. सिडेंटरी म्हणजे एकाच ठिकाणी बसलेले असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जाऊ शकत नाही, म्हणजे सिडेंटरी असतात. ह्यांच्या कॉलनीच्या कॉलनी असतात, कोलोनियल असतात, एकदम बरोबर आहे. आणि पॉलिमॉर्फिक असतात, पॉलिमॉर्फिक विथ ट्रू अल्टरेशन ऑफ जनरेशन. आता हे काय समजावून सांगतो. सो त्याच्या आधी जर तुम्हाला लॉजिक नसेल तरी तुम्ही जर माझे लेक्चर्स ऐकलेले असतील याच्या आधीचे, तर तुम्ही हेच उत्तर मारणं मला अपेक्षित होतं, 4 नंबरचं. याचं कारण काय, आता भरपूर मुलं काय करतात, ओबिलिया हे तर आपल्याला माहीतच नाही, देतच सोडून चल पुढचा प्रश्न पाहू आपण, फसलेत ते. असं नाही आहे, 2-3 सेकंदासाठी तुम्ही ह्या प्रश्नावर थांबले पाहिजे. असे जे अवघड प्रश्न असतात ना, तेच मुळात फार सोपे असतात, आणि त्याचं सोपं स्वरूप तुम्हाला शोधता आलं पाहिजे. मी पहा, तुम्हाला मागं जे लॉजिक लावण्यासाठी मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे, किंवा मी जे तुम्हाला लॉजिक लावायला शिकवलेलं होतं, पहा त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जेव्हा एखाद्या गोष्टीचं डिस्क्रिप्शन दिलेलं असते. आता पहा, इथं पॉलिमॉर्फिक हा शब्द आलेला आहे, इथं पण पॉलिमॉर्फिक हा शब्द आलेला आहे. एक मिनिट हा. आता बघा, ह्या 3 ठिकाणी तुम्हाला पॉलिमॉर्फिक 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 हा शब्द आलेला आहे, म्हणजे 2 एनी सुटते बरं का, हे ट्रिक्सनं पण सुटते. एक मिनिट हा, मला पाणी पिऊ दे थोडंसं. बघा, एक तर ट्रिक्सनं पण सुटतो हा, पहिले लॉजिकनं हे जे किंवा ट्रिक्सनं सोडू आपण. पहा, मी तुम्हाला म्हटलं होतं की एखादा इथं पण पॉलिमॉर्फिक हा शब्द आहे, इथं पण पॉलिमॉर्फिक हा शब्द आहे, इथं पण पॉलिमॉर्फिक हा शब्द आहे, पण इथं पॉलिमॉर्फिकचं काय झालेलं आहे, डिस्क्रिप्शन आलेलं आहे, ट्रू अल्टरेशन ऑफ जनरेशन. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, त्यांनी व्हॅल्यू ॲडिशन करून जास्तीची माहिती सांगितलेली आहे, म्हणून याचं उत्तर हेच असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही लॉजिकनं जाऊ शकता त्या ठिकाणी, किंवा मग तुम्ही काय करू शकता, कॉमन मुद्दे शोधायचे. आता इथं मराईन आहे, इथं मराईन आहे, इथं मराईन आहे, ह्या ऑप्शनमध्ये मराईन आहे का, नाही, मग हा ऑप्शन कटला.
तीन ठिकाणी मराईन आहे ना, मग हे याच्या आधी पण मी असे क्वेश्चन घेतलेले आहे बरं का यूट्यूबला, म्हणजे हे क्वेश्चन कसे टॅकल करायचे हे मी तुम्हाला यूट्यूबला सांगितलेलं आहे की बाबा बघा ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल, त्याच्यानंतर बायलॅटरल ॲनिमल, सो असं म्हणून माहिती आलेली होती पा एकदा, ॲस्कॅलमेंथिसची माहिती विचारली होती त्यांनी, सो तो प्रश्न आपण ह्याच पद्धतीनं सोडवला होता. आता इथं सिडेंटरी आहे, इथं सिडेंटरी आहे, इथं सिडेंटरी आहे, ह्याच्या सिडेंटरी नाही, मग हा तसाही कटला. आपल्याला इथं कॉलोनियल आहे, इथं कॉलोनियल आहे, इथं कॉलोनियल आहे, मग ह्या ऑप्शनमध्ये कॉलोनियल आहे का? नाही, तिसरा ऑप्शन कटला, कॉलोनियल हा शब्दच नाही आहे इथं. मग इथं मराईन, सिडेंटरी, कॉलोनियल हे तीन शब्द जे आहे, समजा आता मराईन, सिडेंटरी, कॉलोनियल, आता कोणते दोन ऑप्शन राहिले? मराईन, सिडेंटरी, कॉलोनियल. आता हे इथं मराईन, सिडेंटरी, कॉलोनियल आहे, इथे मराईन, सिडेंटरी, कॉलोनियल आहे, पण इथं काय दिलेलं आहे? पॉलिमॉर्फिक, 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 याच्यात पॉलिमॉर्फिक आलं नाही, हाही ऑप्शन कटला, हाही ऑप्शन कटला. मग काय आलेलं आहे? कॉमन मुद्दे शोधायचे ह्याच्यामध्ये. दोन पद्धतीनं हेच उत्तर येतं, एक तर म्हणजे इलिमिनेशन मेथडनं पण हेच येते, येतं लक्षात? कॉमन जर शोधले तुम्ही तर ह्याच्यातच येतं. आणि दुसरं म्हणजे काय, इथं विथ म्हणजे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, ज्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं तेच उत्तर असते, म्हणून त्याचं उत्तर चार आहे. आणि हे काय भानगड आहे, अल्टरेशन ऑफ जनरेशन, म्हणजे काय असते माहीत आहे का? जर तुमचं मेडुसा स्ट्रक्चर आहे तर ते काय करणार त्या ठिकाणी? पोलिप्सला जन्म देणार, म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन करून, आणि पोलिप्स असेक्शुअल रिप्रोडक्शन करणार आणि मेडुसाला जन्म देणार, परत मेडुसा सेक्शुअल रिप्रोडक्शन करणार, पोलिप्सला जन्म देणार, आणि पोलिप्स परत असेक्शुअल रिप्रोडक्शन करणार, म्हणजे सेक्शुअल आणि एका जनरेशनमध्ये सेक्शुअल, दुसऱ्या जनरेशनमध्ये असेक्शुअल. सो ह्याला म्हणतात विथ ट्रू अल्टरेशन ऑफ जनरेशन. मग हे त्याचं काय आहे? उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढे जाऊया. पेरिप्लेटस, आता हा पण तसाच जीव आहे पा. पेरिपेटस हा कुठं ऐकलेला आहे जीव तुम्ही? हे शिकवलेलं आहे मी क्लासमध्ये. पेरिपेटस जो आहे तुमचा, हा पेरिपेटस हा जो जीव आहे बघा, ॲनेलिडा असतात, ॲनेलिडा म्हणजे काय? सो असे प्राणी, हे पण फायलम आहेत, फायलम ॲनेलिडा. फायलम म्हणजे हे प्राण्याचे वेगवेगळे फायलम आहे, संघ आहेत, संघ ॲनेलिडा, संघ आर्थ्रोपोडा. ॲनेलिडा म्हणजे काय? ज्यांचं शरीर हे खंडीभूत झालेलं आहे, जसं गांडूळ आहे, ॲनेलिडा मधलं बेस्ट एक्झाम्पल आहे. हे जे जीव आहे, सो ह्यांचं शरीर काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? खंडीभूत झालेलं आहे. सो ह्यांचं शरीर हे खंडीभूत असणारं आहे. आणि आर्थ्रोपोडा म्हणजे काय? ज्यांना त्या ठिकाणी पायामध्ये जॉईंट्स आहेत. आर्थ्रो म्हणजे जॉईंट्स असणे, आणि पोडा म्हणजे पाय, ज्यांच्या पाया, ज्यांच्या पायाला जॉईंट्स आहेत त्याला आपण आर्थ्रोपोडा म्हणतो. हा सर्वात मोठा प्राण्यांचा संघ आहे. आता ह्या दोन संघांना जोडणारा जीव म्हणजे काय असतो? पेरिपेटस असतो. ह्या दोन जीवांना जोडणारा जीव म्हणजे काय आहे? पेरिपेटस आहे. पेरिपेटस हा आर्थ्रोपोडामध्ये येतो, पण ह्याच्यामध्ये मॅक्झिमम फीचर हे ॲनेलिडाचे पाहायला मिळतात. फक्त ह्याच्या पायाला जॉईंट्स असते म्हणून आपण त्याला आर्थ्रोपोडामध्ये टाकतो. आणि यांनी काय केलेलं आहे? पायाच्या जोड्यात विचारलेलं आहे. मग आता तुम्हाला इथं वेगवेगळ्या जोड्या दिलेल्या आहेत. इथं काय केलेलं आहे? वेगवेगळ्या जोड्या दिलेल्या आहेत, 10 ते 15 जोड्या दिलेल्या आहेत. आता बघा कसं असते, उत्तर कसं काढायचं सांगतो. इथं किती दिलेलं आहे? 10 ते 15 दिलेलं आहे. इथं 10 ते 20 जोड्या दिलेल्या आहे, येतं लक्षात? इथं 14 ते 43 दिलेले आहे, आणि इथं 15 ते 40 दिलेले आहे. इथं किती दिले आहे? 1500, 15 ते 40. मग उत्तर कसं निवडायचं? सो जो मॅक्झिमम आकडा असेल, ज्यात इतर आकडे, आता बघा 10 ते 15 असणं, 10 ते 15 हे 10 ते 20 इन्क्लूड आहे. 10 ते 15 पायाच्या जोड्या ह्या 10 ते 20 इन्क्लूड आहे. भाई काही जीवांना पाय जास्त पण असू शकतात ना. मग आता 10 ते 20 जोड्या आपण जेव्हा म्हणतो त्या 10 ते 15 जोड्या आल्याच, किंवा आपण जेव्हा 15 ते 40 जोड्या म्हणतो त्या जवळपास 14 ते 43 येतातच. 10 ते 15, 10 ते 20, 14 ते 15 ते 40 ह्या सगळ्या जोड्या कशामध्ये येतात? 14 ते 43 येतात, ह्या रेंजमध्ये येतात त्या ठिकाणी. म्हणून उत्तर मारताना नॉर्मली असं उत्तर मारायचं जे कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे, ज्यामध्ये इतरही मोडतात. सो म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? 14 ते 43 जोड्या येणार, येतं लक्षामध्ये? सो नॉर्मली त्याच्यामध्ये एक 35 ते 40 घरामध्ये जोड्या पाहायला मिळतात तुम्हाला. सो मिनिमम 14 ते मॅक्झिमम 43 एवढ्या जोड्यांचं प्रमाण त्याच्यामध्ये असू शकते, येतं लक्षामध्ये? म्हणून हे उत्तर आहे त्याचं. सो लॉजिकनं सुटतो हा. आता पेरिप्लॅनेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले झुरळाला? पेरिप्लॅनेटा. आता ह्याचं तुम्हाला उत्तर माहितीच पाहिजे, ते म्हणजे बुरमेरिस्टर. नाही आलं तरी ठीक, ह्याच्यात कुठलं काही लॉजिक लागत नाही. सो बुरमेरिस्टर यानं 1838 काय केलेलं आहे? झुरळाला पेरिप्लॅनेटा हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणून ते उत्तर आहे त्याचं. खालीलपैकी कोणता वनस्पतीचा समूह उभयचर वनस्पती, अँफिबियन प्लांट
म्हणून ओळखला जातो. आता ॲम्फिबियन म्हणजे काय? आता भरपूर लोकांना उभयचर म्हणजे असं वाटतं की जे जमिनीवर आणि पाण्यात दोघीकडे चरू शकतात म्हणजे खाऊ शकतात म्हणजे ते उभयचर असतात. हे चुकीचं आहे. माणूस पण जमिनीवर खातो, पाण्यात पण खातो, पण माणूस काय आहे? मॅमल आहे. तो उभयचर आहे का? नाही. उभयचर म्हणजे काय? जो जमिनीवरती राहतो, उदरनिर्वाह जमिनीवरती करतो, पण त्याला फलन करण्यासाठी पाण्यात जावं लागते. ज्याला फलन करण्यासाठी पाण्यात जावं लागते मग त्याला उभयचर म्हटलं जाते. फॉर एक्झाम्पल बेडूक आहे, सॅलामेंडर आहे. सो हे जमिनीवरती राहतात आणि फलन करण्यासाठी पाण्यात जातात. आता तसं पाहिलं तर बदक एक्झाम्पल घ्या ना तुम्ही. बदक जमिनीवर राहतो, सो खाण्यासाठी गांडूळ वगैरे तो पाण्यामध्ये जातो पिल्लांना घेऊन त्याच्या बरोबर. आणि पण तो प्राणी नाही आहे जमिनीवर राहणारा, आणि पाण्यात राहणारा तो मासा पण नाही आहे किंवा ॲम्फिबियन पण नाही, तो पक्षी या गटामध्ये मोडतो. कारण त्याच्या पुढच्या दोन पायाचं रूपांतर कशात झालेलं आहे? पंखामध्ये झालेलं आहे. जमिनीवर राहणारा पक्षी जो कधी उडत नाही सहसा, जो जमीन पाण्यामध्ये राहतो, मग त्याला ॲम्फिबियन नाही म्हणत ना. ॲम्फिबियनचा अर्थच तो होतो की असा सजीव जो जमिनीवर राहतो किंवा असा प्राणी जो जमिनीवर राहतो फलन करण्यासाठी पाण्यात जातो. मग आता त्यांनी प्राण्याचं नाही विचारलं, कोणाचं विचारलंय? वनस्पतीचं विचारलंय. तर आता वनस्पती जे अबीजपत्री म्हणजे दोन प्रकार पडतात, बीजपत्री वनस्पतीचे प्रकार पडतात, बीजपत्री त्याच्या आधीच्या असणाऱ्या अबीजपत्री म्हणजे यामध्ये बिया नसतात. स्पोर्सद्वारे काय होत असते? त्यांचं फलन होत असते. मग त्याला आपण अबीजपत्री म्हणतो, अबीजपत्री वनस्पती. सो हे वनस्पतीचं काय आहे? हे म्हणजे किंगडम, आपण ज्याला प्लँटिया म्हणतो त्याचं हे डिस्ट्रीब्युशन आहे. अबीजपत्रीचे तीन प्रकार पडतात, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. पी टेरिडोफायटा आहे, ते पी सायलेंट आहे. थॅलोफायटामध्ये पाण्यात राहणारे शेवाळ येतात. थॅलोफायटा म्हणजे असे गट ज्याच्यामध्ये पाण्यात राहणारे काय येतात? शेवाळ. हे तुम्हाला कधीच जमिनीवर वाढताना दिसणार नाही. शेवाळ वर्ग नेहमी पाण्यातच वाढतो. सो पण सर आम्ही कधी कधी काय झालेलो आहे, असंच धबधब्यामध्ये गेलो होतो, तिथं एका दगडावर शेवाळ होतं सर, त्याच्यावर घसरून पडलो. सो तुम्ही दगडावरच्या शेवाळावरून नाही घसरून पडले, त्या दगडावर मॉसेस होते. कारण शेवाळाचं एक वैशिष्ट्य आहे, ते पाण्याच्या बाहेर कधीच येऊ शकत नाही. सो शेवाळाला वाढायचं असेल तर त्याला पाणीच पाहिजे. मग सुरुवातीच्या ज्या वनस्पती होत्या त्या पाण्यात होत्या, आणि त्या कोणत्या होत्या? प्रिमेटिव्ह असणारे थॅलोफायटा म्हणजे शेवाळ वर्ग. आता शेवाळ वर्ग हळूचकन जमिनीवर आला. आता तो राहताना तर जमिनीवर राहायला लागला, पण त्याला आधार ओलसर गोष्टींचा पाहिजे, पाण्याचा पाहिजे. म्हणून अशा गोष्टी ज्या ओलसर ठिकाणीच उगवतात, सो त्यांना आपण काय म्हणतो? ब्रायोफायटा म्हणतो. येतं लक्षात? जसे मॉसेस आहे, येतं लक्षामध्ये? जसे मॉसेस आहे, थॉर्न वॅट आहे, लिव्हर वॅट आहे, हे जे वनस्पतीचे प्रकार आहे मॉसेस वगैरे वगैरे जे भिंतीवर वाढताना दिसतात तुम्हाला, सो ते ब्रायोफायटा या गटामध्ये जातात. शेवाळ भिंतीवर वाढत नाही, शेवाळ नेहमी पाण्याच्या आतमध्येच वाढते. मग हे जे जीव असतात ह्यांना नेहमी ह्युमिडिटी का पाहिजे असते किंवा पाणी का पाहिजे असते? तर हे राहतात जमिनीवर, फलन करतात पाण्यामध्ये, राहतात जमिनीवर. पण त्यांचे स्पोर्स जर त्यांना पाठवायचे असतील तर ते जमिनीवरून नाही पाठवत आहेत हवेद्वारे वगैरे, ते त्यांना पाण्यातच टाकावे लागतात जर त्यांचं फलन व्हायचं असेल. मग ही जी आहे गोष्ट त्यांची क्वालिटी ब्रायोफायटाची, सो ही काय दर्शवते? दे आर ॲम्फिबियन प्लांट्स. मग ही काय आहे त्यांची क्वालिटी? की राहताना जमिनीवर राहतात ब्रायोफायटा, पण फलन ते पाण्यामध्ये करतात. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर काय येणार? ब्रायोफायटा येणार. आणि हा प्रश्न याच्या आधी विचारलेला आयोगाने, म्हणजे हा जो प्रश्न आहे हा काय झालेला? आयोगाने विचारलेला आहे. पुढे जाऊया. कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना ह्यांच्यापैकी कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? तर याची उत्तरं दोनपैकी एक असू शकतात. एक म्हणजे काय? रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था, आणि दुसरं असू शकते त्याचं नर्वस सिस्टीम. परिवहन संस्था येणार नाही, सर्क्युलेटरी सिस्टीम, आणि स्नायू संस्था पण येणार नाही. नॉर्मली आपण जेव्हा कीटकनाशक फवारतो, सो त्यांच्या जर नाकावाटे जर शरीरामध्ये गेले तर ते रेस्पिरेटरी सिस्टीम डॅमेज करू शकतात. परंतु जर तुम्ही नेटवर सर्च केलं तर मॅक्झिमम कीटकनाशकं ही जी नर्वस सिस्टीम असते तुमची, ते डॅमेज करतात. कोणाची? कीटकांची. म्हणजे याचे मला असं वाटते की 70% चान्सेस उत्तर आयोगाने देण्याचे हे आहे, मज्जा संस्था, आणि 30% उत्तर देण्याचे चान्सेस हे पण असू शकतात, श्वसन संस्था. आता ते आयोगावर डिपेंड आहे उत्तर काय देते, थोडंसं ॲम्बिग्युअस आहे हा प्रश्न. सो मज्जा संस्था म्हणजे हे काय करतात? नर्वस सिस्टीमवर अटॅक करतात आणि त्या किड्याला हालचाल करायला, म्हणजे तो किडा काहीच करू शकत नाही, पॅरलाइज होऊन जातो तो, कारण त्याच्या नर्वस सिस्टीमवर अटॅक केला जातो. पुढे जाऊया आपण. सो ह्या दोनपैकी एक किंवा दोनपैकी त्याचं कुठलंही उत्तर असू शकते. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते? हा प्रश्न जमायला पाहिजे होता, कारण वनस्पतींना आवश्यक असणारे मूलद्रव्ये हे 30 आहे. ह्या 30 पैकी 16 मूलद्रव्ये हे अतिआवश्यक. आत्ता टेस्ट सिरीज झाली ना आपली कंबाईनची, गटकची, त्याच्यामध्ये आत्ता एक्सप्लेन केलेला प्रश्न आहे हा. सो याच्यामध्ये अतिआवश्यक असतात 16 मूलद्रव्ये. काय असतात? अतिआवश्यक. आता हे दोन गटात आपण त्याला नॉर्मली मोडतो. म्हणजे एक म्हणजे काय? सो ज्याला म्हणतो जे मोठ्या प्रमाणात लागतात, सो त्याला मॅक्रोन्युट्रियंट्स म्हटल्या जाते, आणि जे कमी प्रमाणात लागतात त्याला काय म्हटलं जाते? मायक्रोन्युट्रियंट्स म्हटल्या जाते. आता नॉर्मली पहा, जे हवेद्वारे घेतल्या जातात मायक्रोन्युट्रियंट्स, हवा, सो त्यामध्ये कार्बन आहे,
सो त्यानंतर हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. हे तीन मूलद्रव्य हे मोठ्या प्रमाणात लागतात म्हणून मॅक्रो म्हणतात आणि हे हवेद्वारे घेतल्या जातात CHO. त्यानंतर जे अतिशय आवश्यक असतात त्याला अति आवश्यक म्हणतो आपण किंवा फार जास्त प्रमाणात ज्याची गरज आहे सो ते म्हणजे त्याला प्रायमरी या गटामध्ये टाकल्या जातात. त्याच्यामध्ये NPK जे जमिनीतून घेतल्या जातात हे हवेतून घेतल्या जातात. जमिनीतून घेतल्या जाणारे मॅक्रोन्युट्रियंट दोन प्रकारचे आहेत, प्रायमरी जे जास्त लागतात आणि दुसरे असतात सेकंडरी, ह्याच्यापेक्षा थोडेसे कमी लागतात ते. त्यामध्ये पोटॅश नाही येणार. सो त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर येते. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर ह्या तीन घटकाचा त्याच्यामध्ये समावेश होतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे सगळे मॅक्रोन्युट्रियंट्स आहेत. जमिनीतून घेतलेले NPK प्रायमरी आणि CAMG सल्फर सेकंडरी, कारण ह्याच्यापेक्षा ह्याचं प्रमाण कमी असतं. सर्वात जास्त लागतात जे हवेद्वारे घेतल्या जातात CHO. आणि बाकीचे जे उरलेले आहेत, आता 3 * 9 झाले, आता उरलेले किती आहे 16, म्हणजे टोटल 16 आहे ना, 16 आवश्यक आहे ना, त्यापैकी जे 7 आहे त्याला मायक्रोन्युट्रियंट्स म्हटले जाते. त्यामध्ये बोरॉन आहे, मॉलिब्डिनियम आहे, क्लोरीन आहे, मॅग्नीज आहे, झिंक आहे, कॉपर आहे, हे सगळे काय आहे त्या ठिकाणी मायक्रोन्युट्रियंट्स या कॅटेगरीमध्ये गणल्या जातात. आता त्यांनी NSFE हे मायक्रोन्युट्रियंट्स आहे, NSFE. आता FE नाही आहे, फेरस काय आहे, मायक्रोन्युट्रियंट्स आहे. फेरस काय आहे त्या ठिकाणी, मायक्रोन्युट्रियंट्स आहे, फेरस नाही आहे याच्यामध्ये कुठंच. त्याच्यामुळं फेरस नसल्यामुळे हे विधान काय आहे, चूक आहे. नायट्रोजन आहे, मॅक्रोन्युट्रियंट्स आहे, मॅक्रोन्युट्रियंट्स म्हटलेलं आहे, मॅक्रोन्युट्रियंट्स. सो याच्यामध्ये नायट्रोजन आहे, त्याच्यानंतर सल्फर पण आहे, नायट्रोजन पण आहे, सल्फर पण आहे, फेरस नाही आहे. त्याच्यामुळं पहिला ऑप्शन कटला, तो चुकीचा आहे ऑप्शन. म्हणजे इथं झालं ना, उत्तरच आलं ना, हे गेला, हे गेला, हे पण गेला, म्हणजे उत्तर फक्त काय राहणार, सी राहणार, डायरेक्टच उत्तर येते. बरं, ठीक आहे, तरी चेक करू आपण. बी चेक करू, OCAMG हे मायक्रोन्युट्रियंट्स आहे. ओ हे तर मॅक्रोन्युट्रियंट्स आहे. ओ काय आहे, मायक्रोन्युट्रियंट्स आहे. MG पण मायक्रोन्युट्रियंट्स आहे, CA पण मायक्रोन्युट्रियंट्स आहे. हे काय आहे, इथं मायक्रो दिलेलं आहे, मायक्रो दिलेलं आहे, मायक्रो नाही आहेत ते, म्हणून बी चुकीचं आहे. CU आहे, ZN आहे, MN हे आवश्यक पोषक तत्वे आहे. बरोबर आहे, हे सगळेच इसेन्शियल आहे. 16 काय आहे, हे इसेन्शियलच आहे, 100% इसेन्शियल आहे हे. म्हणजे सी काय असणार त्या ठिकाणी, 100% बरोबर असणार. BMOCL आर नॉन इसेन्शियल नाही आहे. हे सगळे 16 जे आहे अतिआवश्यक, याचेच हे 16 प्रकार आहे, म्हणजे हे आवश्यकच आहे. मग हे पण चुकीचं आहे, म्हणजे फक्त सी काय असणार त्या ठिकाणी, बरोबर असणार. सो हा पण प्रश्न सोप्या क्वालिटीचा होता, लेंदी होता जरा राज्यसेवा दर्जाचा, पण हा प्रश्न जमायला पाहिजे होता. तसंही आता असं काही गट ब गट आणि राज्यसेवेमध्ये जास्त फरक राहिला नाही. अभ्यास तर तुमच्या अभ्यासाची पातळी ही खूप जास्त पाहिजेच आहे त्या ठिकाणी. पुढे जाऊया. वेस्ट नाईल इन्सेफलायटिस हा रोगामध्ये रिकामी जगा. आता ह्या रोगाचं तुम्हाला उत्तर कोणत्याच पुस्तकात भेटणार नाही. तुम्हाला इथं वेळेवर परत लॉजिक लावायचं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, वेस्ट नाईल इन्सेफलायटिस ह्या रोगामध्ये सूज येते, रिकामी जागाला सूज येते. हा रोग वेस्ट नाईल विषाणूमुळे होतो, नावातच आहे वेस्ट नाईल. प्रथमतः ह्या रोगाचे निदान नाईलच्या पश्चिमेकडील भागात झाले. आता नाईलच्या पश्चिमेकडे मला सांगा, युगांडा हा देश येतो की दक्षिण आफ्रिका? अरे, म्हणजे तुम्ही जर आफ्रिकेचा मॅप पाहिला, म्हणजे जर तुम्हाला थोडंसं आफ्रिकेच्या मॅपचा अभ्यास असेल, तर तुम्हाला माहीत आहे नाईल नदी या भागातून वाहते, दक्षिण आफ्रिका या भागामध्ये आहे, साऊथ आफ्रिका जे आहे ते या भागामध्ये आहे. मग नाईल नदी जिथून तयार होते इथं तुमचा युगांडा नावाचा देश आहे, म्हणजे डाव्या हाताला आहे नाईल नदीच्या, म्हणजे कुणीकडे आहे, पश्चिमेकडे आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन तर इथंच कटले, दक्षिण आफ्रिकेत तो रोग असणारच नाही, येतं लक्षात. मग एक तर उत्तर ह्याचं काय आहे, युगांडा, येतं लक्षामध्ये, कारण इथं कोणता देश आहे, नाईल नदीच्या पश्चिमेला. सो युगांडाच देश आहे, दक्षिण आफ्रिका हा दक्षिणेला आहे. सो त्याच्यामुळं एक युगांडामध्ये 1937. आता हा मेंदूला होतो की चेतासंस्थेला? तर बघा, मी जेव्हा नेटवर सर्च केलं, सो त्याच्यामध्ये असं आहे की हा जो रोग आहे त्याच्यामध्ये तुमचा मेंदू सुजतो, म्हणजे त्याला हे होते, सूज येते. इथं दिलेलं आहे का, हां, सूज येते ह्या रोगामध्ये, मेंदूला सूज येते. त्यानंतर तुमचे जे हे असतात मेनिंजायटिस, म्हणजे मेंदूवरच्या रेषा, त्या पण सुजतात. आणि तुमचं जो हे असतो नर्व कॉर्ड असतो, येतं लक्षामध्ये, किंवा त्याला न्यूरल कॉर्ड म्हणतो आपण, तो देखील सुजतो. मग आता जिथं मेंदू आहे आणि त्याच्यातून येणारा, फक्त मेंदू जर म्हटलं तर मेंदू चालला, पण नर्व कॉर्ड जर सुजतो आहे, सो मग तो कशाचा भाग आहे, त्या ठिकाणी सेंट्रल नर्वस सिस्टीम झालं. मेंदू आणि नर्व कॉर्ड ह्या दोघांना मिळून त्या ठिकाणी सेंट्रल नर्वस सिस्टीम बनते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे, नर्वस सिस्टीम असलं पाहिजे. सो कदाचित आयोग तुम्हाला ब्रेन पण देऊ शकते किंवा नर्वस सिस्टीम पण देऊ शकते, येतं लक्षामध्ये, पण उत्तर जास्त असण्याचे चान्सेस हे नर्वस सिस्टीम आहे. हे दोन तर बिलकुल असणार नाही, 2 आणि 4 नंबर. व्हाईट बटन मशरूमचे वैज्ञानिक नाव, जीवशास्त्रीय नाव, संबोधन असे आहे. आता तुम्ही म्हणणार, सर ह्याच्यात काय लॉजिक लावता येते, हे किती अवघड प्रश्न आहे.
सोपं आहे, हे फंगस आहे. बटन मशरूम काय आहे, एक प्रकारचं फंगस आहे. आणि फंगसला जर रिप्रोडक्शन करायचं असेल तर ते स्पोर्सचा वापर करते. आणि इथं स्पोर्स एकाच नावामध्ये आलेलं आहे, बायोस्पोर्स. का नाव आलेलं आहे, बायोस्पोर्स. इथं लक्षात, एडिबल मशरूम आहे म्हणजे खाण्यायोग्य आहे. सो अगॅरिकस बायोस्पोर्स हे काय आहे, एडिएबल मशरूमचं नाव आहे. त्यामुळे हे उत्तर असणार. बाकी याच्यामध्ये तर कुठं आलेलं नाही आहे. सो कॉमन नाव स्पोर्स आहे. आणि बटन मशरूम हे फंगस असल्यामुळं ते स्पोर्सचा वापर करून काय करत असते, स्वतःचं प्रजनन करत असते. इथं लक्षामध्ये, सो त्याला अलैंगिक प्रजनन म्हणतो. सो त्यामुळे हे उत्तर असायला पाहिजे. सो लॉजिक ना प्रत्येक प्रश्न सुटतो बरं का पोरांनो. फक्त ॲटिट्यूड पाहिजे तुमचा सोडवण्याचा, आणि फक्त त्या अँगलनी पाहिजे. थोडंसं एक दोन सेकंद थांबून जर विचार केला ना, आणि हे जे पास होणारे पोरं असतात ना, ह्यांचा अभ्यास तुमच्या एवढाच असतो, कॉमन स्टुडंट एवढाच असतो. फक्त ह्यांच्याकडे हा स्मार्टनेस असतो जो आता तुम्हाला डेव्हलप करावा लागणार आहे काळाच्या ओघात. नाही तर पर्याय नाही आहे. बघा, शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश जर कमी झाला, पाण्याच्या सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा जर कमी झाल्यास रिकामी जागा संप्रेरक श्रवल्या जाते. मग ह्याला काय म्हटलं जाते, अँटी डायुरेटिक हॉर्मोन म्हटलं जातं. अँटीडायुरेटिक हार्मोन हे सिक्रेट केलं जातं, ज्याला व्हॅसोप्रेसिन असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जाते, व्हॅसोप्रेसिन असं म्हटलं जाते. पहा, तुमच्या मेंदूमध्ये पहा जो पिच्युटरी ग्लँड असते, इथं लक्षात, म्हणजे ज्याला पिच्युटरी म्हणजे त्याला मराठीमध्ये कुठली ग्रंथी म्हणतो आपण, पिच्युटरी ग्लँडला मराठीमध्ये समथिंग नाव आहे, मला आठवत नाही आहे. त्याच्यामध्ये दोन लोब असतात, अँटेरियर लोब आणि पोस्टेरियर लोब. सो मेन अँटेरियरच आहे, ज्यामधून जवळपास 6 प्रकारचे हार्मोन सिक्रेट केल्या जातात, जे बॉडीतल्या वेगवेगळ्या ऑर्गनला वेगवेगळे हार्मोन सिक्रेट करण्यासाठी प्रेरित करत असतात. आणि दुसरा आहे पोस्टेरियर लोब, त्यामधून 3 हार्मोन सिक्रेट होत असतात. एक ऑक्सिटोशिन आहे, दुसरं कोहरिन आहे. ऑक्सिटोशिन म्हणजे स्त्रियांना जेव्हा बाळाला जन्म घालायचा असतो तेव्हा त्यांना जी जननेंद्रिय आहे त्याचं आकुंचन प्रसारण करण्यासाठी मदत येते. त्याच्यानंतर जे कोहरिन आहे, तुमच्या डायजेशन होत असताना आतड्याचं आकुंचन प्रसारणासाठी. आणि तिसरा आहे अँटीडायुरेटिक हार्मोन किंवा व्हॅसोप्रेसिन. हे केव्हा, तुमच्या ब्लडमध्ये जेव्हा पाण्याची पातळी कमी होते. ब्लडमध्ये जर पाण्याची पातळी कमी झाली पोरांनो, लक्षात ठेवा, ब्लडमध्ये जर पाण्याची पातळी कमी झाली, सो मग तुमचं ब्लड प्रेशर सगळी, मग ते मेंटेन राहावं म्हणून पाणी आणणार कुठून, कोणत्या घटकामध्ये पाणी असते. सो आपल्या किडनीमध्ये, किडनीमधून पाणी आपण बाहेर टाकत असतो लघवीच्या स्वरूपात. पण जर तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता व्हायला लागली ब्लडमध्ये, तर ते काय करतात, हे हार्मोन सिक्रेट करते पोस्टेरियर लोब, आणि किडनीला सांगते की लघवीद्वारे पाणी जास्त बाहेर टाकू नका, रक्ताला गरज आहे पाण्याची. जेव्हा एखादा ऑक्सिडेंट म्हणजे ॲक्सिडेंट होतो ना, तर ॲक्सिडेंट झाला की मोठ्या प्रमाणात तुमचा ब्लड लॉस व्हायला सुरुवात होतो. ब्लड लॉस झाल्यामुळे ब्लड प्रेशर डाऊन होऊ शकते तुमचं, तेव्हा तुमच्या मसल्समध्ये ते ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी अँटीडायहरेटिक हार्मोन सिक्रेट केलं जाते. आणि लघवीतून बाहेर पडणारं पाणी हे परत रक्तात घेतल्या जाते, म्हणजे जे पाणी लघवीतून बाहेर पडणार आहे, आणखी किडनीच्या बाहेर आलं नाही आहे, ते परत ते DCT PCT नावाचे घटक असतात नेफ्रॉनमध्ये, म्हणजे किडनीचं बेसिक फंक्शनल युनिट नेफ्रॉन आहे. त्या नेफ्रॉनमध्ये वेगवेगळे घटक असतात, ग्लोमेरुलस आहे, ब्रोमॅन्स कॅप्सूल आहे, PCT आहे, DCT आहे, कलेक्टिंग डक आहे. तर त्या PCT DCT मधून सर्वात जास्त पाणी ओढून घेतलं जाते रक्तामध्ये, जेणेकरून रक्तामधलं पाण्याचं प्रमाण काय राहिलं पाहिजे, मेंटेन राहिलं पाहिजे. त्याला व्हॅसोप्रेसिन का म्हटलं जाते, कारण व्हॅसो म्हणजे काय, व्हेसल्स म्हणजे तुमच्या धमण्या, आणि प्रेसिन म्हणजे त्याच्यातलं प्रेशर, म्हणजे ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी. अँटीडायुरेटिक काय म्हटलं जाते, युरेटिक म्हणजे लघवी. सो लघवी म्हणजे जे लघवीला म्हणजे प्रतिकार करते किंवा लघवी होऊ देत नाही. का लघवी होऊ देत नाही, कारण लघवीतलं पाणी आपल्याला वापरायचं आहे ब्लडमध्ये, लघवीतून वेस्ट होणारं पाणी आपल्याला वापरायचं आहे, म्हणून अँटीडायुरेटिक हार्मोन म्हटलं जाते. आणि त्यामुळं लघवीतून जाणारं पाणी हे ब्लडच्या व्हेसल्समध्ये येणार आहे. सो त्यामुळं ब्लडच्या व्हेसल्समधलं प्रेशर मेंटेन राहणार आहे, म्हणून त्याला व्हॅसोप्रेसिन पण म्हटलं जाते. इथं लक्षामध्ये, जे ब्लड प्रेशर मेंटेन ठेवण्यासाठी व्हेसल्सवर प्रेशर आणते, सो त्याला व्हॅसोप्रेसिन पण म्हटलं जाते, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर व्हॅसोप्रेसिन असणार. सो उत्तर तर तुम्हाला मिळालेलं आहे तुमच्या सर्व प्रश्नाचे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आय होप सो तुम्हाला एक नॉलेज ॲटिट्यूड आणि नॉलेज लॉजिक आणि सर्वात महत्त्वाचं ट्रिक्स ह्या गोष्टीचं देखील काय झालेलं आहे, त्या ठिकाणी रिव्हिजन झालेली आहे. सो आपण भेटूत राहूया अशाच पद्धतीनं. सो आजचं लेक्चर कसं झालं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.